नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी बाजारसारखी झटपट मिठाई कशी तयार करायची तर हे आहेत मावा लाडू किंवा खवा लाडू तुम्ही म्हणू शकता अगदी खूप कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी बाजारसारखी मिठाई आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी पूजेसाठी असो किंवा कोणत्याही समारंभाला मिठाई बनवायची असेल ही खूप सोप्या पद्धतीने बनवली जाणारी झटपट होणारी मिठाई आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये खूप कमी साहित्यामध्ये आपण हे खवा लाडू किंवा मावा लाडू तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करू अगदी जेबेवर ठेवता क्षणी विरगणारे हे लाडू आहेत पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायलासुद्धा विसरू नका असे हे मावा लाडू मऊ दाणेदार आणि रवाळ असे लाडू बनवण्यासाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे आणि बाजारात जाऊन मिठाई घेऊन यायला वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही ही पटकन घरच्या घरी तयार करू शकता तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला ते लागणार आहे खवा इथे मी अर्धा किलो खवा जो आहे तो खिसून घेतलेला आहे का पॅनमध्ये गॅसवरती पॅन ठेवून खिसलेला खवा त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि एक चमचा साजूक तूप वापरलेला आहे खवा भाजण्यासाठी अगदी एक चमचा तुपामध्ये आपली ही मिठाई बनवून तयार होणार आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हा खवा जो आहे तो भाजायचा आहे आणि अगदी दोन मिनिटं खवा भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी एक कप साखर ॲड केलेली आहे वजनी म्हणाल तर ही दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला इथे हवा असल्यास तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता शंभर ते दीडशे ग्रॅम तुम्हाला जर डेसिकेटेड कोकोनट आणि खवा लाडू करायचा असतील तर तर साखर मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला हे ढवळत राहायचं आहे साधारण साखरेनं पाणी सोडलं की हे मिश्रण जे आहे त्याचं थोडंसं सैल होईल पण सैल झाल्यानंतर आज जेव्हा तिथे घाबरून जाऊ नका अगदी पाच मिनिट आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे असंच हे ढवळत राहिल्यानंतर हे मिश्रण आहे पुन्हा घट्ट व्हायला लागतं लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे साधारण एक पाच ते सात मिनिट मिश्रण हे ढवळल्यानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकाल मागापेक्षा आता हे मिश्रण जे आहे घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड केल्यानंतर एका ताटामध्ये मी ते काढून थोडंसं हाताने मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता याचे लाडू तयार करूया तर असे हे घट्टसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा वेलची पावडर टाकू शकता तर मी इथे थोडंसं चार चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे एका बाउलमध्ये आणि छोटे छोटे गोळे करून किंवा तुम्हाला हवे असेल ती साईजमध्ये तुम्हाला इथे लाडू करायचे आहेत तयार तर मी इथे मीडियम साईजमध्येच लाडू जे आहेत तो गोळा घेऊन लिंबू गोळा घेऊन हातावरती छान गोल फिरलेला आहे तर गोल गरगरीत असा आपला लाडू तयार होणार आहे खूप कमी वेळामध्ये पटकन वळाताना हा लाडू आहे लाडू ला 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 तयार झाल्यानंतर आपल्याला जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा घुळवायचा आहे लाडू जेणेकरून आपल्या लाडूला वरून गार्निशिंग खूप सुंदर होणार आहे किंवा दिसायला हे लाडू अगदी बाजारसारखे दिसणार आहेत पहा बरं अगदी गोल गरगर हा लाडू तयार झालेला आहे आणि खूपच कमी वेळामध्ये तर एका ट्रेमध्ये हे लाडू आपण तयार करायला तसे ठेवून घेणार आहोत हे लाडू तुम्ही प्रसादासाठी नैवेद्यासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी स्वीट म्हणून तयार करून वाटू शकता किंवा वापरू शकता तर एकसारखे गोळे घेऊन आपल्याला इथे हे लाडू तयार करायचे आहे तुम्हाला अंदाज येत नसेल तर एका चमच्याचा वापर करून तुम्ही तेवढे चमचाभर हे सारण घेऊन किंवा मिश्रण घेऊन एकाच साईजमध्ये एकसारखे लाडू तयार करून घेऊ हो शकता मी ते लाडू वळण्यासाठी हाताला तुपाचा अजिबात वापर केलेला नाही कारण आपण एक चमचा साजूक तूप जे वापरलं होतं त्याच्यामध्येच आपण मावा भाजला होता मावा भाजता भाजता छान त्याला तूप सुद्धा सुटलेला आहे त्याच्यामुळे इथे हाताला तुम्हाला वरून तूप लावण्याची गरज नाही व्यवस्थित आपलं मिश्रण जे आहे हातावरती घोळल्यानंतर एकसारखं वळलं जाते त्याला अजिबात क्रॅक्स येत नाही तुम्ही पाहू शकाल याच पद्धतीने आपल्याला बाकीचे लाडूसुद्धा करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला मी इथे गोल शेपमध्ये न करता तुम्हाला वेगळा शेप द्यायचा असेल तर तसा सुद्धा एक शेप तुम्हाला इथे करून दाखवते हाताच्या तळव्यावरती व्यवस्थित मी हा गोळा जो आहे घोळून घेतलेला आहे त्याला थोडासा असा कॅप्सूलचा शेप देऊन दोन्ही साईडने प्रेस केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण डेसिकेड कोकोनटमध्ये ते घोळून घेणार आहे या शेपमध्ये सुद्धा तुम्ही ही मिठाई जी आहे तयार करू शकता अशा पद्धतीने हा सुद्धा आकार खूप सुंदर दिसत आहे तर याच पद्धतीने बाकीचे लाडू मी तयार करून घेत आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले लाडू तयार होतात चला तर मग आता आपले लाडू जे आहे तयार झालेले आहेत खूप सुंदर असे लाडू एका साईजमध्ये एका आकारामध्ये गोलगरगरीत असे तयार झालेले आहेत हे खवा लाडू आपण बनवले तर ते अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये आहे असे राहू शकतात आठवडाभर तुम्ही अगदी छान मनसोक्त एन्जॉय करू शकता तर मऊ लुसलुशीत आणि अगदी तोंडात टाकता क्षणी जेबेवरती खवा लाडू आपल्या इथे रेडी झालेला आहे यातला लाडू मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते अगदी रवाळ आणि दाणेदार असा हा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये दे, डेसिकेटेड कोकणंटचा सुद्धा वापर करू शकता तर आजची मिठाई तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका म्हटला एक लाडू आपण तोडून पाहणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत पटकन तुटणारा अगदी हलवाई स्टाईल आपली ही मिठाई तयार झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही लाडू न बनवता पेढेसुद्धा बनवू शकता अगदी शेप फक्त तुम्हाला पेढ्याचा द्यायचा आहे तर लाडूच्या ठिकाणी पेढा किंवा पेढ्याच्या ठिकाणी लाडू तुम्हाला आवडेल ती तुम्ही मिठाई ते अगदी आवडीने बनवू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा बाय बाय